नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंग मध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवर आपण बीएड आणि त्या अनुषंगाने येणारे सर्व काही प्रश्न जे आहेत ते भरती संदर्भात असेल किंवा प्रवेशा संदर्भात असेल ते आपण घेऊन येत असतो। विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये जी काही शासनाने निर्धारित केलेली आहे TIIT किंवा TET संदर्भातले जे काही सुतोवाद केलेले आहेत त्या अनुषंगाने काही वर्तमानपत्रांमध्ये अनेकदा बातम्या ज्या आहेत त्या प्रसारित होत आहे आणि म्हटल्या जात आहेत की इतके इतके हजार विद्यार्थी कदाचित या परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात। मात्र जेव्हा टेट अर्थात TIIT आपण देणार आहोत त्या TIIT मध्ये नेमका आपण कशा पद्धतीने ते देऊ शकतो किंवा ती विदाऊट TET असू शकते का, असे अनेक प्रश्न जो आहे त्याचा संभ्रम जो आहे तो मनामध्ये निर्माण झालेला आहे। खरं तर विद्यार्थी मित्रांनो, जो NCERTचा नियम आहे किंवा जो शिक्षक होण्यासाठी मिनिमम पात्रता जी आहे किंवा नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये पुन्हा एकदा एक नव्या पात्रतेचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे ते सध्या लागू नाही आहे। मात्र 8वीपर्यंतचा जे आपण TET आपण नेहमी म्हणत असतो, तर TET जी आहे त्या TET शिवाय जी आहे ती आपल्याला पुढची परीक्षा अर्थात TIIT देता येऊ शकते का, या पद्धतीचा काही संभ्रम जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये दूर झालेला आहे। मात्र हा संभ्रम जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून थोडासा दूर करण्याचा प्रयत्न जो आहे मी मुद्दामून करणार आहे। कारण हजारो विद्यार्थी जे आहेत ते BEd झालेले आहेत किंवा सध्या BEd करत आहेत किंवा ज्यांचं DEd झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही थोडीशी एक महत्त्वपूर्ण बातमी असू शकते। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही शिक्षक पदासाठी कोणत्याही याचा अर्थ असा की आपण किमान 8वीपर्यंतचा घेऊया, किमान जर शिक्षक तुम्हाला व्हायचं असेल तर मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे ते TET असेल किंवा CTET असेल, या दोन्ही क्वालिफिकेशनपैकी एक मिनिमम क्वालिफिकेशन आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला TIIT जे आहे त्यासाठी जावा जाता येतं किंवा त्या परीक्षेला आपल्याला अपियर होता येतं आणि त्या परीक्षेमध्ये जे काही मेरिट लागेल त्या मेरिटच्या आधारे आपल्याला रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलमध्ये करून त्या अनुषंगाने पुढच्या ज्या जाहिराती आहेत किंवा ज्या सूचना आहेत त्यानुसार आपण त्या त्या पोस्टसाठी जात असतो। विद्यार्थी मित्रांनो, एक नुकतीच एक बातमी जी आहे ती वर्तमानपत्रामध्ये फिरत आहे की विदाऊट TET आपण TET ला अपियर होऊ शकतो का, तर तसं नाही आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा मिनिमम क्वालिफिकेशन जर TET असेल आणि CTET असेल तर तुम्ही किमान 8वीपर्यंत त्यासाठी लागू होऊ शकतात। मात्र 9वी 10वी 11वी 12वीचा जर आपण विचार केला तर अशा विद्यार्थ्यांना TIIT मार्फत डायरेक्ट त्या ठिकाणी परीक्षेला अपियर होता येऊ शकतं अशी ही सूचना त्या ठिकाणी मिळत आहे। जर अशी सूचना मिळत असेल तर साहजिकच आपण हा एक त्या ठिकाणी विचार ग्राह्य धरू शकतो की 8वी 9वी असेल 10वी असेल 11वी असेल 12वी असेल त्या ठिकाणी TET ही कंपल्सरी नाही आहे किंवा CTET ही कंपल्सरी नाही आहे, तर असे विद्यार्थी नक्की त्या परीक्षेच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतात। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक शाळेमध्ये 8वी 9वी असेल 10वी असेल 11वी असेल अशा अनेक ज्या जागा आहेत त्या ठिकाणी शिल्लक आहेत, अनेक शिक्षक जे आहेत त्या रिटायर झालेले आहेत। अशा जागेवर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की 2017 पासून किंवा किंबहुना त्याच्या अगोदरपासून अनेक शाळांमध्ये जागा रिक्त आहेत, त्या अद्यापही भरल्या गेलेल्या नाही। मात्र भरण्याचं जेव्हा सुतोवाद फेब्रुवारी नंतर जेव्हा विधानसभेमध्ये जेव्हा ह्या गोष्टी डिक्लेअर करण्यात आल्या की मार्चपर्यंत आम्ही शिक्षकांना नियुक्ती त्या ठिकाणी देऊ शकतो, त्यामुळे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रातले परीक्षेला लागलेले आहेत आणि त्यांचा हा संभ्रम तयार झालेला आहे। जर विदाऊट TIIT जर देता येऊ शकेल, मग आम्ही TET किंवा CTET आणि इतक्या दिवसापासून आपण जो काही अभ्यास करत आहात तो हा सगळा व्यर्थ त्या ठिकाणी जाणार का, तर असं होणार नाही आहे। विद्यार्थी मित्रांनो, केवळ 9वी 10वी 11वी 12वी अनेक जे विद्यार्थी असतील शक्यतो ते BEd पात्रता पास केलेलेच विद्यार्थी त्या ठिकाणी असू शकतात की जे 9वी 10वी 11वी 12वीसाठी जाऊ शकतात। अर्थात 11वी 12वीसाठी पुन्हा एकदा मास्टर डिग्री जी आहे ती त्या ठिकाणी आवश्यक आहे, शिवाय त्यासोबत तुम्हाला BEd याचा अर्थ असा की तुम्हाला टीचिंग मेथोडॉलॉजी जी आहे ती माहिती आहे आणि मास्टर डिग्री ज्यामध्ये असेल तेव्हाच तुम्ही त्या 11वी 12वीच्या एखाद्या वर्गासाठी तुम्ही अप्रूव्ड टीचर होऊ शकतात। मात्र 9वी आणि 10वीसाठी सुद्धा एक प्रकारे पवित्र पोर्टलमध्ये किंवा TIIT मधून तुम्ही जाता येऊ शकता, ही सुद्धा शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पेपर क्रमांक 1च 1 पास असाल तर साहजिकच तुम्ही 1ली ते 5वी या वर्गापर्यंतच तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतात। जर तुमचा जर दुसरा असेल, याचा अर्थ तुम्ही दुसरा पेपर त्या ठिकाणी पूर्ण केलेला असेल, तर साहजिकच तुम्ही जी काही 6वी ते 8वी या स्तरापर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतात। हा एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आहे आणि TIIT जे आहे ते 9 ते 12 पर्यंत या ठिकाणी होऊ शकतो। मात्र यामध्ये एक महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे विद्यार्थी मित्रांनो की 9वी ते 10वी 12वी पर्यंत जेव्हा तुम्ही TIIT मधून जाता आणि रजिस्ट्रेशन करून कदाचित तुम्ही पोर्टल पवित्र पोर्टलमधूनही त्या ठिकाणी जाता, मात्र जेव्हा एखादी पोस्ट त्या ठिकाणी पब्लिश होते आणि त्या पोस्टच्या आधारे आपण जेव्हा त्या ठिकाणी अपियर होतो, त्या अपियर होताना
जेव्हा एका जागेसाठी किमान 10 विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला पाठवतात आणि आम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी आम्ही पाठवू शकतो विद्यार्थ्यांना आणि 10 विद्यार्थी जर पाठवले तर बऱ्याच अंशी ते संस्थेवर किंवा याच्यावरती अवलंबून राहतं की इंटरव्ह्यूमध्ये कोणते विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट होतात. मग त्या अर्थाने ते ती या आयटी मधून मेरिट घेऊन पुढे आलेले असतात असे विद्यार्थी. अशा विद्यार्थ्यांवर साहजिकच त्या प्रकारे त्या ठिकाणी अन्याय त्या ठिकाणी होतो हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की हे केवळ आणि केवळ फक्त खाजगी शाळा ज्या आहेत त्या ठिकाणीच कदाचित इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेतल्या जाऊ शकतात. मात्र 8वीपर्यंत जे आहे ते इंटरव्ह्यू नाहीये, तिथे मेरिट बेसवरच तुम्हाला त्या ठिकाणी पुढे जाता येऊ शकतं कारण तुम्ही टीईटी आणि टीआयटी हे परीक्षा त्या ठिकाणी पास केलेल्या असतात. अनेक ज्या माध्यमिक शाळा आहेत त्या सुद्धा हे म्हणतात की जर आम्हाला मेरिटचा विद्यार्थी जर मिळत असेल तर डायरेक्ट मेरिटचा विद्यार्थी त्या ठिकाणी पाठवू शकतात. मात्र अनेक अशा शाळा आहेत ज्या इंटरव्ह्यू मागतात किंवा आम्ही इंटरव्ह्यूद्वारेच आम्ही एखादा विद्यार्थी सिलेक्ट करू शकतो हा सुद्धा त्या ठिकाणी मुद्दा मांडतात आणि त्या आधाराने पुन्हा त्या इंटरव्ह्यूमध्ये काय होतं काय होत नाही हा मोठा शब्दांच्या पलीकडचा हा खेळ या ठिकाणी मांडता येऊ शकतो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की टीईटी मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. केवळ अल्पसंख्याक शाळा असतील किंवा आश्रम शाळा असतील हे केवळ या पवित्र पोर्टलच्या बाहेर आहे, यांना अधिकार आहे की ते त्यांची जी काही अपॉइंटमेंट जी आहे ते त्यांच्या अधिकाराखाली त्या ठिकाणी करू शकतात. तसेच नगरपालिकांचा विचार केला आणि काही जिल्हा परिषदांच्या शाळांचा विचार केला तर या शाळांना सुद्धा इंटरव्ह्यू जे आहे ते घेण्याचा अधिकार नाही किंवा ते त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. जे कोणी मेरिटचे विद्यार्थी असतील त्या मेरिटच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच ते त्या ठिकाणी पुढे जाता येऊ शकतं. त्यामुळं येणाऱ्या काही कालावधीमध्ये कदाचित नियमामध्ये बदल होऊ शकतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट करणं आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्यांनी टीईटी दिलेली आहे किंवा सीटेट दिलेली आहे ते किंवा पात्र आहेच, 8वीपर्यंत ते पात्र आहेच आणि टीआयटी एक्झाम दिल्यानंतर जर तुम्हाला 8वीपर्यंत जर जायचं असेल तर त्या ठिकाणी ती मिनिमम क्वालिफिकेशन लागणार आहे. मात्र टीआयटी मधून जर जायचं असेल तुम्हाला आणि तुम्हाला 9वी 10वी 11वी 12वीसाठी जर जायचं असेल तर त्या ठिकाणी कॉम्पिटिशन ही जास्त राहणार आहे. कदाचित येणाऱ्या परीक्षेसाठी महाराष्ट्रामध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेसाठी अपियर होऊ शकतात आणि ही परीक्षा अत्यंत महत्वाची आहे कारण याच परीक्षेमध्ये खूप मोठ्या संख्येने जवळजवळ 30,000 जास्त जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे. भलेही वर्तमानपत्रांमधून 1 लाख किंवा 1.5 लाख किंवा 2 लाख किंवा 75,000 65,000 या जागा येत असल्या मात्र त्या सगळ्या टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि इतकी मोठ्या संख्येने कोणी कोणतंही शासन हे भरती करत नाही हा सुद्धा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं आपलं कोणतंही लक्ष विचलित होऊ न देता केवळ आपल्या अभ्यासावर आपल्या जे काही बाबी तुम्ही कंटिन्यू ठेवत आहात त्याकडेच त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की टीआयटी असेल किंवा टीईटी असेल या दोन्ही परीक्षांना अपेअर होताना बराचसा अभ्यासक्रम जो आहे तो सेम आहे. त्यामुळे मायक्रो नोट्स काढा, मायक्रो नोट्स काढल्यानंतर काही पुस्तकांचा आधार घ्या आणि केवळ सिलेबस पहा. सिलेबस पाहिल्यानंतर किंवा त्याला रिपिटेशन देता येईल असे काही शॉर्ट्स मुद्दे त्या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला यश जे आहे ते प्राप्त होऊ शकतं. चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्स मी तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद जय भारत.